कोरची तालुक्यातील कुमकोट या गावी देवमंडईचे आयोजन बुधवारी करण्यात आले होते. कुमकोट येथील मंडई पंचकृषीत प्रसिद्ध असून या मंडईसाठी मोठी गर्दी उसळली होती. कुमकोट येथील राजमाता 60 गावांची देवी असल्याची मान्यता आहे. तिला राजमातेश्वरी असे संबोधले जाते. राजमाता मंदिर व मारुतीचे जुने मंदिर आहे. मुंडईच्या दिवशी खेळणे, प्रसाद, मिठाई, कपडे, भाजीपाला आदींची दुकाने लागली असतात. पंचकृषीतील नागरिक या मंडईसाठी आतुरतेने वाट बघत असतात. काही नागरिक मंडईच्या आदल्या दिवशीच गावात दाखल होतात. रात्री नाटकाचे आयोजन करण्यात आले येते. कुमकोट येथील मंदिर जुने आहे, मात्र या मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आला नाही. या मंदिरात हजारो नागरिक देवदर्शनासाठी येत असल्याने या ठिकाणी आवश्यक सोयीसुविधा पुरवण्याची मागणी आहे. या जत्रेदरम्यान पालखी काढण्यात येतो. पारंपरिक रीतीने राजमातेचे पूजन केले जाते. भाविक गळ्यामध्ये झेंडूच्या फुलांच्या माला घालत असतात. विशेष म्हणजे या यात्रेला विदेशी पर्यटकांनी सुद्धा यावेळी हजेरी लावली होती. भूमेश्वर शेंडे, जय विदर्भ न्यूज, कोरची. कुमकोट हा देवस्थान कोरची तालुक्याचा एक 60 गाव इलाकाचा देवस्थान आहे आणि या देवस्थानाला पर्यटन स्थळ म्हणून शासनाकडून घोषित व्हायला पाहिजे आणि या ठिकाणचा विकास व्हायला पाहिजे, म्हणजे विकास करायला पाहिजे. या ठिकाणी सर्व जातीचे सर्व धर्माचे लोकांचा हा एक आराध्य देवस्थान आहे आणि या ठिकाणी काही व्यवस्था होत नाही, त्यामुळे शासन प्रशासनाने या ठिकाणी सर्व व्यवस्था करायला पाहिजे आणि पर्यटन स्थळ घोषित करायला पाहिजे असं आमचं एक मत आहे. या ठिकाणी आमदार खासदार यांना आपण आमंत्रित करतो, परंतु अजूनपर्यंत या ठिकाणी शासनाचं दुर्लक्ष आहे. आमदार खासदारसुद्धा या ठिकाणी येऊन या ठिकाणी हजेरी देत नाही.